केरला स्टोरी। तर मित्रांनो, हाऊसबोट मधून सूर्योदय पाहणे हा अनुभव खरंच मस्त होता। रात्रभर मज्जा केल्यानंतर सकाळचा नाश्ता साऊथ इंडियन पद्धतीने पार पाडला, त्यानंतर आवरावर करून हाऊसबोट सोडण्यासाठी सगळे तयार झाले। हे आपले कुक रामण्णा, ज्यांनी आपल्यासाठी मस्त आणि रुचकर असं डिनर व ब्रेकफास्ट बनवला होता। श्याम अण्णालाही आपण बाय बाय करूयात। बोटमधून बाहेर निघताना थोडंसं वाईट तर वाटत होतं, पण पुढच्या प्रवासाचा आनंद घेण्यासाठी आम्ही सगळे सुसज्ज झालो। आलपी ते तिरुवनंतपुरम 145 किलोमीटर प्रवास करून आपण आत्ता पद्मनाभ स्वामी टेम्पलला पोहोचलो। मंदिराच्या आत प्रवेश करायचा असेल तर तेथील पारंपरिक पद्धतीची वेशभूषा करूनच प्रवेश करता येतो। ही वेशभूषा परिधान करून खूपच मजा येत होती। सगळेजण आपापल्या घरी व्हिडिओ कॉल करून मंदिराचे दर्शन करत होतो। आपलं झालेलं आहे दर्शन पद्मनाभ स्वामी टेम्पलचं। थोडंसं खाऊन पिऊन आम्ही डायरेक्टली रामेश्वरला निघणार आहे।